रुग्णसंख्येमध्ये घट झालेली असून आकडेवारी जर पाहिली तर ती आत्ताची अगदीच कमी आलेली आहे कारण राज्यामध्ये आता एक चिंता वाढवणारी बातमी ती म्हणजे चीन आणि कोरियामध्ये चौथ्या लाटेचं संकट आलेलं आहे अशातच आता भारतासह राज्यात देखील चौथ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येतोय कोरोना रुग्णसंख्येमुळे केंद्रानं राज्य सरकारच्या आरोग्य सचिवांना पत्र देखील लिहिलंय त्यामध्ये दे त्यांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याचं आवाहन केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे आणि त्यामुळे आता पुढच्याला ठेच मागचा सावध अशाच पद्धतीनं आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल असंही राजेश टोपे म्हणाले दक्षिण कोरियामध्ये आणि चायनामध्ये मोठ्या पद्धतीनं आज जे रुग्णांची संख्या युरोपमध्ये सुद्धा वाढतानीचं चित्र पाहायला मिळतं आहे तर आपल्याला एकदमच बेफाम पद्धतीनं बिंदास्त पद्धतीनं आपल्याला बेपरवाईनं काम करणं शक्य नाही आपल्याला काळजी घ्यावी लागेल अशा पद्धतीचं केंद्र शासनाचं पत्र राज्य शासनाला आरोग्य विभागाला आलेलं आहे